नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। आरक्षणाचा तिढा, गाव करील ते राव काय करील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना घेराव, तर जानोरी येथे उपोषण, मातेरेवाडी येथे सदावर्ते यांच्या प्रतिमेचे दहन, तालुक्यातील अनेक गावात पुढाऱ्यांना बंदी। दिंडोरीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आश्वासनाची पूर्तता न केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत। परिणामी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उगारून सरकारपुढे आव्हान उभे केलंय। त्यातच 25 ऑक्टोबरपासून पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेतल्यानं त्याची ठिकठिकाणी अंमलबजावणी होत असल्यानं तालुक्यात लोकप्रतिनिधींना रोष सहन करावा लागतोय। आज मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी दिंडोरी तहसील कार्यालयात चेन्नई सुरत महामार्ग भूसंपादन प्रश्नी बैठकीस आलेल्या विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना घेराव घालत आरक्षणाची मागणी केली। झिरवाळ यांनी आपण मराठा समाजाच्या मागणीसोबत असून वेळप्रसंगी राजीनामा देऊ असं सांगत शासनाकडे पाठपुरावा करू असं सांगितलं। दिंडोरी तालुक्यातील मोहाडी, खडक सुकेणे, खेडगाव, वणी, कोराटे आदी गावांसह 40 गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला आहे, तर जानोरी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय। मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलंय त्यांचं तसं आता माझ्या समजुतीप्रमाणे 50-55 दिवसापासून त्यांचं हे उपोषण चालू आहे। मराठा समाज हा कुणबी म्हणून जे काही पूर्वी शेती करत होते त्यांना कुणबी म्हणत होते, असे काहींच्या नोंदी लागल्या असतील काही नसतील, परंतु त्यांच्याकडे आजही जमिनी आहेत। अशा लोकांची जी काही रास्त मागणी आहे त्या मागणीला मी दिंडोरी तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मनापासून पाठिंबा देतो। ह्याच्यापूर्वीसुद्धा ज्या ज्या वेळेला मराठा समाजाचे 1 लाख 1 मराठा लाख मराठा असे म्हणून जे मोर्चे काढले गेले त्यावेळेलासुद्धा तुमच्याबरोबर मोर्चात सामील मी होतो। त्याच्यानं आजही मी तुमच्याबरोबर, तुम्ही ज्या पद्धतीनं आदेश द्याल त्या पद्धतीने तुमच्यासोबत आहे असं समजा। आरक्षण देतानाच तुमची सगळ्यांचीच जी काही चर्चा आहे का, आरक्षण देताना कुठल्याही आरक्षणाला जे पूर्वीचं आरक्षण आहे त्याला कोणालाही धक्का न लावता जी काही रास्त मागणी आहे त्याला कोणाचं डिवचाचं नाही आहे, कोणाचं काढूनही घ्यायचं नाही आहे, अशी तुमची आपली सगळ्यांची माफक अपेक्षा आहे। त्या दृष्टीनं शासनानं जे काही वेळ मागणं त्याच्यात थोडंसं सिरियस होऊन, कारण आज मतदारसंघांमध्ये म्हणजे पूर्ण राज्यांमध्ये राज्यात पूर्ण अगदी असंतोष त्या ठिकाणी तयार झालेला आहे, तो माहोल रोखण्याच्या दृष्टीने ठोस असं उत्तर दिलं पाहिजे की आहे कायदेशीर बाबी जरी असतील परंतु कायदेशीर बाबी ह्या जेव्हा आपण त्याला थोडंसं पुश करू तेव्हाच त्या थोड्याशा लवकर होतात, परंतु जे काही आत्ता समाजात जी एक चर्चा आहे का सरकार एकदम दुर्लक्ष करतं तर हे न दिसता कुठंतरी त्याची झालेली ॲक्शनचं आत्ता तसं काही पूर्वीसारखा कोणी अडाणी लोक राहिलेले नाही, जे असेल ते समजून घेणारीसुद्धा सुशिक्षित मंडळी त्या ठिकाणी सहभागी आहे आणि म्हणूनसाठी सरकारनं त्याला जोर लावून का जसं सकाळी बैठक झाली, पण बैठक झाली तर फक्त वेळच मागितला असं म्हणण्यापेक्षा आम्ही आत्तापर्यंत जे दिलेल्या वेळेत काय काय केलं याचा थोडासा जर खाली संदेश दिला तर ते एक समाधान त्या ठिकाणी राहील। आणि विशेषतः जरांगे पाटलांनी जे काही स्वतःचा त्याग करायचं जे सुरू आहे त्यांना खरंच सगळ्या समाजाच्या म्हणजे निव्वळ कुणबी समाजाचेच नाही तर हक्कासाठी झगडणारा नेता म्हणून त्यांनी जे काही सुरुवात केलेली आहे उपोषणाची का अन्न त्याग पाणी त्याग, मी सुद्धा उपोषण केलं आहे पण पाणी पिऊन उपोषण केलं आहे। अन्नाचा त्याग करू शकतो माणूस पण पाण्या वाचून त्याग करणं, आज त्यांची काल जेव्हा आपण माईक बघितला का जे हातातून थथ थथ करत माईक पडला एवढं समाजासाठी वाहून घेतलं आहे। आपण सगळे मिळून परमेश्वराला आणि सरकारला विनंती करू, परमेश्वराला प्रार्थना करू का त्यांची जी प्रकृती आहे ती ठीकठाक राहो आणि लवकरात लवकर शासनाकडून जी प्रोसिजर असेल ती प्रोसिजर पूर्ण करून त्यांचं उपोषण तात्काळ मागं कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न करावा। मी तुमच्याबरोबर आहे, तुम्ही म्हणाल तिथं मी हजर राहील, वेळ पडली तुम्ही सांगितलं तर वोटच तुम्ही दिलेली आहे त्याच्यामुळं मला सांगाल ते राजीनाम्यासहित करायची माझी तयारी आहे। प्रतिनिधी श्यामराव सोन।
प्रतिनिधी श्यामराव सोनवणे, डीएनए मराठी, नाशिक। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि